strong. नमस्कार, मालवणी खाजी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मालवणला मिळणारे मालवणी बटाटे वडे कसे करायचे ते. तर त्यासाठी लागणारं साहित्य, चार बटाटे घेतलेत मी मॅश करून, बेसन घेतलंय एक मोठा कप, दोन मोठे कांदे बारीक चिरून, एक मोठा चमचा मालवणी मसाला, मीठ चवीप्रमाणे, हळद एक छोटा चमचा, 8 ते 9 लसूण, कढीपत्ता 10-12 पानं, 4 मिरच्या सजावटीसाठी, चिमूटभर खायचा सोडा, मोहरी आणि जिरं, आणि इथे आहे आपल्या हिरव्या चटणीसाठी 1 कप कोथिंबीर, 4-5 पानं पुदिना, 1/2 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, 3 लसणीच्या पाकळ्या आणि 1/2 लिंबू. तर प्रथम इथे आपण फोडणी करायची आहे कांद्याची. तर फोडणीसाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे. मोहरी जिरं घालून घेऊया. लसूण घालायचे. लसूण चांगली लाल झाली पाहिजे. रेग्युलर जे बटाटे वडे मिळतात ते पिवळी बटाट्याची भाजी असते, पण मालवणला जे मिळणारे बटाटे वडे आहेत त्याच्यामध्ये स्पेशल हेच आहे की आतमध्ये मालवणी मसाला घालून बनवलेली भाजी असते, लाल भाजी होते ती, त्यामुळे त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. आणि मालवणला गेलं की बाजारात जर राऊंड असेल आपली काही आणायला जायचं असेल तर अगदी नक्की बटाटे वडे खाऊन घरी यायचं. कांदा घालून घेऊया. लसूण मीठ घालूया आणि कढीपत्ता घालून घेऊया. बारीक करून घालायचा आहे कढीपत्ता. आणि हळद थोडीशी आणि मालवणी मसाला 1 चमचा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी त्याच्यामध्ये जी लाल चटणी घालतात ती कशी बनवायची ती पण दाखवणार आहे.
माझ्या व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ मी घातला की तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळेल. आपली फोडणी रेडी झाली. आपण बटाटा काढून घेऊया. सगळी फोडणी याच्यात घालून द्यायचे. याच्यात आपल्याला थोडं अजून मीठ घालावं लागेल कारण बटाट्यात आपण मीठ घातलं नव्हतं. आपले सारण रेडी झाले. आता आपण तळायच्या कृतीकडे जाऊया. इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्यावर आपण इथे बेसनचं बॅटर करून घेऊया. बेसनमध्ये मीठ घालायचं आहे. चिमूटभर सोडा. थोडीशी हळद आणि एक छोटा चमचा मालवणी मसाला. सगळं आधी नीट मिक्स करून घ्यायचं. आणि मग थोडं थोडं पाणी घालून जाडसरच ठेवायचंय. तर बेसनचं पीठ तयार झालेलं आहे आपलं. त्याच्या आधी आपण इथे तेल तापत ठेवलेलं, त्यातलं जरासं तेल घेऊन, तापलेलं तेल घेऊन त्याच्यामुळे काय होतं की आणि पटकन ते फिरवायचे, त्यामुळे आपले वडे छान खुसखुशीत होणार आहेत. आता आपण हे वडे केलेले ते तळून घेऊया.
तर आपल्याला जी लाल चटणी लागणार आहे त्याच्यासाठी आपण हे जे बेसनचं बॅटर आहे त्याचा थोडंसं आपण पीठ असंच घालणार आहोत तळायला. गॅस बंद करून घेऊया. सगळा चुरा काढून घ्यायचा आहे. आपण मिरच्या पण तळून घेऊया. वडापावच्या आत घालायची जी लाल चटणी असते ती आता आपण करून घेऊया. त्यासाठी लागणार आहे एक पाव, त्याच्या आतमधला हा जो मऊ भाग असतो तो काढून असं घालायचा आहे. आणि आपण जो चुरा तळून काढला होता तो घालायचा आहे. आणि मालवणी मसाला एक छोटा चमचा, हे सगळं आपण मिक्सरला लावायचं आहे. ही आपली लाल चटणी तयार झाली. तुम्हाला जर तिखट खूप पाहिजे असेल तर तुम्ही मसाला जास्ती घालू शकता. आणि आता आपण हिरवी चटणीचं पण सारण सगळं मिक्सरला लावून घेऊया. तर आता आपलं सगळं सामान रेडी आहे, आपण लावून घेऊया.
तर अशा प्रकारे आपण आज हे मालवणी पद्धतीने मालवणचे बटाटेवडे बनवले आहेत. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला पण मालवणला गेल्यासारखं वाटेल आणि तिकडच्या मार्केटमधले बटाटेवडे खाल्ल्यासारखे वाटतील. तर आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.